3.2 मध्ये आपण या मध्ये चौथं पाचवं आणि सहावं हे गणित पाहणार. तर चौथ्या गणिताला काय दिलं आपल्याला 7, 13, 19 आणि 25 आणि 19वा पद काढायचा. अंक गणिती श्रेणी दिलेली आहे या ठिकाणी आपल्याला. ही अंक गणिती श्रेणी कोणती? 7, 13, 19 आणि 25. तर आपल्याला या ठिकाणी 19वा पद काढायचं, बरोबर आहे. सुरुवातीला आपण त्याचे स्थान निश्चित करूया. पद लिहा T1 पहिल्या पदावर कोणी 7, दुसरे पद काय 13, बरोबर, आणि तिसऱ्या पद आहे 19, चौथे पद आहे 25. आपण या ठिकाणी नंतर पद लिहिलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे पहिलं पद आहे 7, दुसरं पद 13, तिसरं पद 19 आणि चौथं पद आहे 25. आता या मधला सामायिक फरक आपण काढणार. सामायिक फरक काढण्यासाठी सूत्र काय? डी बरोबर दुसरे पद वजा पहिले, बरोबर आहे. दुसरे पद, तिसऱ्या पदाची किंमत किती आहे? 13, आणि पहिल्या पदाची किंमत किती आहे? 7, बरोबर. मग 13 मधून 7 केल्या जाणार किती? 6, बरोबर. त्यानंतर बघा T3 वजा T2, तिसऱ्या पदाची किंमत आहे 19, बरोबर. त्याच्या दुसऱ्या पदाची किंमत आहे 13, 19 मधून 13 गेले राहिले 6, बरोबर. म्हणजे या मला जे सामायिक फरक आहे तो किती आहे? डिस्टन्स आपला डिफरन्स जो होता कॉमन डिफरन्स तो किती आहे? 6. कॉमन डिफरन्स 6. आता आपण 19 म्हणजे 19वा पद काढायचं, बरोबर आहे. किती पद काढायचे? 19वा. आपल्याकडे 4 पद आहेत आणि 4 पदांचा वापर करून आपल्याला 19वा पद काढायचे. म्हणजे 19वा सर्वसामान्यपणे पद काढायचा असेल आपल्यासाठी सूत्र आहे Tn बरोबर a अधिक कंसामध्ये एन वजा एक गुणिले डी, बरोबर. आता हे सर्वसामान्यपणे सामान्य पद काढण्याचे सूत्र आहे. तर या ठिकाणी ए हे म्हणजे पहिलं पद आपण पाहू शकतो. पहिलं पद किती आहे? म्हणून पहिलं पद जे आहे ते किती आहे? 7, बरोबर. डी बरोबर 6 आहे. पहिलं पद किती आहे? 7. आता कितव्या पदाची किंमत काढायची? 19 म्हणजे ती 19 ची किंमत आपल्याला काढायची. म्हणजे एन बरोबर किती आला? 19 वजा ए गुणिले डी ची किंमत किती आहे? 6. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू शकतो की एन बरोबर 19. आणि 19व्या पदाची किंमत नंबर ऑफ 19 म्हणजे 19 या पदाची किंवा 19व्या पदाची किंमत आपल्याला काढायची आहे. बघा 7 अधिक 19 मधून 1 13 मिळाले किती? 18. 18 गुणिले 6. 18 गुणिले किती आहे? 7. तर बघा 7 अधिक 18 आणि 6 यांचा जर आपण गुणाकार केला गेला तर किती उत्तर मिळतं बघा? 18 गुणिले 6 यांचा गुणाकार करायचा, बरोबर. 8 7 48 8 याच्या किती? 4, बरोबर. 6 1 6 आणि हे 4 किती आले? 10, बरोबर. म्हणजे किती उत्तर मिळलं आपल्याला? 108, बरोबर. किती उत्तर मिळलं? 108. त्याच्यानंतर 7 आणि 108 यांची जर बेरीज केली तर आपण उत्तर मिळेल 115. म्हणजे आपण T 19 बरोबर किती मिळालं? 115. म्हणजे आपण 19व्या पदाची किंमत काढायची होती ती आपल्याला पदाची किंमत जी होती ती आपल्याला मिळालेली आहे. आपण पदाची किंमत मिळाली 115, बरोबर. आता दुसरं आपण पाचव्या गणित पाहूया. पाचव्या गणितामध्ये काय सांगितलंय? 27वा पद काढायचं, बरोबर आहे. 27वा पद काढायला आपण सुरुवातीला आपण पहिला पद पाहूया. पहिल्या पदावर आहे 9, दुसऱ्या पदावर आहे 4, तिसरा पद आहे T3 बरोबर ऋण 1, T4 चौथे पद आहे ऋण 6 आणि T5 बरोबर ऋण 11, बरोबर आहे. पहिलं पद माहिती झालं आपल्याला, दुसरं पद देखील माहिती, तिसरं पद देखील माहिती आहे, चौथं पाचवा अशा पद्धतीने बदलली गेली, बरोबर. आता लिहिण्यानंतर काय करावं? कॉमन डिफरन्स करा, त्या मला सामायिक फरक काढायचा, बरोबर. सामायिक फरक काढण्यासाठी सूत्र काय? डी बरोबर दुसरे पद वजा पहिले पद. दुसरे पद म्हणजे काय? T2 वजा T1. आता दुसरे पद नंतर काय आहे? दुसरे पद आहे 4, बरोबर. आता पहिले पद काय आहे? 9. चार मधून 9 तर जात नाही, बरोबर. 9 मधून 4 गेले आणि किती? 5. आणि मोठ्या संख्येचा चिन्ह आहे ऋण, बरोबर. म्हणजे ऋण 5, बरोबर. पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा सामायिक फरक किती मिळाला? ऋण 5 मिळाला. आपण तिसऱ्या आणि दुसऱ्या पदाचं पाहूया. तिसरे पद वजा दुसरे पद, बरोबर. आता तिसरे पद किती आहे? ऋण 1 वजा
दुसरे पद काय चार वजाबाजा काय आले अधिक सरे बघा वजाबाजा काय झाले अधिक या ठिकाणी चिन्हांचा खूप महत्त्वाचा भाग आहे चिन्हाचा आपल्याला चिन्हाची बेरीज जर करता येत असेल नक्कीच आपलं उत्तर बरोबर असू ऋण ऋण धन झाले बरोबर आहे आणि चार आणि किती आले पाच म्हणजेच ऋण पाच बरोबर आता या ठिकाणी जो सामायिक कॉमन डिफरन्स किती निघाला ऋण पाच म्हणजे डी बरोबर किती मिळाला आपल्याला ऋण पाच मिळाला ए बरोबर किती मिळाला आपल्याला ए बरोबर नऊ बरोबर आणि किती या पदाची किंमत काय आहे सत्तावीस या पदाची नंबर ऑफ 727 म्हणजे एन बरोबर 27 आता तीन किमती आपल्या समोर दिसत आहेत बरोबर त्यावर आपल्या 27 या पदाची किंमत सहजरित्या मिळू शकते आणि मिळवण्यासाठी आपल्याला आहे ते म्हणजे टी एन बरोबर ए अधिक कंसामध्ये एन वजा एक गुणिले बी आता ए ची किंमत किती आहे 9 अधिक एन एन बरोबर किती आहे 27 वजा एक बरोबर आहे 27 वजा एक आणि बी ची किंमत किती आहे आपल्याकडे ऋण 5 बरोबर आता 9 अधिक 27 मध्ये गेला आहे किती 26 गुणिले ऋण 5 बरोबर आहे आता आपल्याला या ठिकाणी 26 आणि ऋण 5 बरोबर आहे ह्याचा काय करायचं गुणाकार करायचा बरोबर आहे या ठिकाणी गुणाकार करूया 26 गुणिले 5 म्हणजे आपण ऑलरेडी देऊन ठेवूया म्हणजे ते आपल्या लक्षात येईल बरोबर 6 5 5 7 30 निश्चय 0 अचानक किती 3 5 0 10 10 आणि 3 किती आले 13 उत्तर मिळालं आपल्याला 130 परंतु ऋण 9 अधिक ऋण 130 आता या ठिकाणी पाहू शकतो आपण ती अधिक आणि वजा बरोबर आहे धन आणि ऋण यांची काय म्हणा वजाबाकी म्हणा काय म्हणा वजाबाकी बरोबर आहे मग बघा आता 130 मधून जर 9 गेले कारण किती 121 आणि ऋण चिन्ह आणि मोठ्या संख्येला चिन्ह जे आहे ते ऋण चिन्ह बरोबर आहे म्हणजेच आपल्याला उत्तर जे मिळालं किती T927 आपण काढत होतो आपल्या T27 म्हणजे T27 बरोबर -121 बरोबर आपल्याला किती उत्तर पाहिजे होतं 27 म्हणजे 27 या पदाची आपल्याला किंमत काढायची होती आणि 27 या पदाची किंमत आपण या ठिकाणी काय केलेली काढलेली आहे सर्वसामान्य पद जे काढण्याचे सूत्र आहे त्या सूत्राचा वापर करून आपण या ठिकाणी 27 या पदाची किंमत काढली आता बघूया आपण चौथं झालं पाचवं झालं आता आपण सहाव्याकडे तीन अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग झालेल्या संख्या किती बघा किती अंकी तीन अंकी सांगितलं बरोबर आहे आता मला सांगा तीन अंकी संख्या तीन अंकी पहिली सर्वात लहान संख्या कोणती आहे 100 आणि सर्वात मोठी संख्या कोणती आहे तर आपल्याला सांगितलं 5 अंकी भाग झालेला नैसर्गिक समूह संख्या बरोबर आहे मग किती 5 अंकी जेवढे तीन अंकी जेवढे काय संख्या असतील तेवढ्या संख्येचा विचार करा मग पहिली तीन अंकी संख्या कोणती आहे तर 100 बरोबर आहे त्यानंतर शेवटची संख्या कोणती आहे 1004 अंकी संख्या 1000 पूर्वी कोणती आहे 900 बरोबर आहे म्हणजे आपल्याला संख्यामध्ये कोणकोणत्या संख्यांमध्ये विचार करायचे तर 100 आणि 999 ह्या ज्या संख्या आहेत या किती आहेत तीन अंकी नैसर्गिक संख्या यामध्ये येणाऱ्या सर्व संख्या या तीन अंकी नैसर्गिक संख्या बरोबर आहे आता आपण तीन अंकी नैसर्गिक संख्या शोधल्या पण आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी 5 ने भाग कितीने 5 की ज्या संख्येला 5 ने भाग करतोय अशा संख्या शोधायची कशामध्ये 100 पासून 999 पर्यंत बरोबर आहे मग 100 पासून जर विचार केला गेला तर पहिली संख्या आपल्याला मिळू शकते ती म्हणजे 100 बरोबर आहे पहिली संख्या कोणती मिळाली आपल्याला 100 बरोबर आहे दुसरी 101 ला जाणार आहे का नाही 102 ला 5 ने भाग जाणार आहे का नाही जाणार 103 ला जाणार आहे का नाही जाणार 104 ला जाणार आहे का नाही 105 ला जाणार म्हणजे किती 105 बरोबर आता 5 ने भाग जाणार आहे कसे शोधायचा तर अजून एक आपल्याला कसोटी सांगते 5 ची कसोटी काय सांगते ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 ही संख्या असेल तर त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो बरोबर आहे माता 0 आणि 5 या संख्येच्या एकक ज्या संख्येचे एकक स्थानी असणार आहे त्या सर्व संख्या पुढे आहे या ठिकाणी आता 105 नंतर कोणती येऊ शकते 110
नंतर 115 120 अशा संख्या येऊ शकतात आणि शेवटची संख्या काय असणार आहे आपली आता 999 बरोबर 999 च्या पूर्वी कोणती 995 म्हणजे आपण या ठिकाणी ज्या तीन अंकी नैसर्गिक संख्या होत्या ती तीन अंकी नैसर्गिक संख्या आपण अंकापर्यंत जी श्रेणी किंवा क्रमिका जी असते आपण शोधलेली आहे. आता आपण त्यामध्ये काय करूया किती संख्ये अशा किती संख्या आहेत त्या संख्या शोधायच्या आहे. तर बघा ए बरोबर आपल्याला माहिती आहे ए बरोबर किती 100 बरोबर. आता याचा सामायिक डिफरन्स काढू काय काढूया सामायिक डिफरन्स त्यापूर्वी पाहूया आपण टी वन बरोबर किती 100 टी टू बरोबर किती 105 टी थ्री बरोबर किती 110 टी फोर बरोबर 115 बरोबर. तर यांचा जर विचार केला तर यांचा कॉमन डिफरन्स आपण पाहूया बघूया डिस्टन्स बरोबर टी टू वजा टी वन बरोबर. दुसऱ्या पदाची किंमत आहे 105 आणि पहिल्या पदाची किंमत आहे 100 म्हणून उत्तर येते 5. कॉमन डिफरन्स आपल्याला मिळाला की 5. आपण दुसरं बघू टी थ्री वजा टी टू टी थ्री तिसऱ्या पदाची किंमत 110 वजा चौथ्या पदाची किंमत 115 वजा बघा 115 आणि 110 काय झालं की 5 म्हणजे आपल्याला डी देखील मिळालेला आहे. डी किती मिळाला आपल्याकडे डी आहे 5 किती मिळाला 5. ए बरोबर आपल्याकडे माहिती आहे ए बरोबर किती येतं आपल्याकडे 100 आणि आता बघा आतापर्यंत आपण यामध्ये या पाचव्या उदाहरणात देखील पाहिलं असेल चौथ्या उदाहरणात देखील पाहिलं असेल आपल्याला शेवटचं पद माहिती नव्हतं बरोबर आहे. म्हणजे टीएन आपल्याला माहिती नव्हता बरोबर आहे. परंतु या गणितामध्ये आपल्याला टीएन जो आहे म्हणजे शेवटचं पद माहिती आहे. किती शेवटचं पद आहे 995 म्हणजे टीएन टीएन बरोबर किती 995 बरोबर. आणि आपल्याला काय सांगितलंय जाणाऱ्या संख्या किती म्हणजे एन ची किंमत काढायची आपल्याला काय काढायची आहे एन ची किंमत काढायची आहे. म्हणजे एन बरोबर किती आपलं हे जे आहे ते एन ची किंमत काढायची आहे. मग एन ची किंमत काढण्यासाठी आपण सूत्र लिहूया टी एन बरोबर ए अधिक कंसामध्ये एन वजा एक गुणिले डी बरोबर आहे. आता टी एन आपल्याकडे आहे किती 995 बरोबर याची किंमत किती आहे 100 अधिक कंसामध्ये एन माहिती आहे आपल्याला नाही एन आपल्याला काढायचंय बरोबर आहे. म्हणजे एन वजा एक आता डी डी माहिती आहे आपल्याला किती आलाय 5 बरोबर 995 बरोबर. आता हे बघा अधिक इकडे 100 आहे तिकडे येत आहे का आपल्याला ऋण म्हणजे ऋण 100 बरोबर. आता राहिलं काय ते एन वजा एक आता 5 ने जर पूर्ण कंसाला गुणलं पासने कॉल्सला काय करायचं कोण आहे असं बरोबर आहे. पासने एकदा म्हणजे पास आहे आणि एकदा म्हणजे पास आहे की 995 मध्ये 100 गेले बरोबर यांची बाजूला किती केली तर आपल्याला किती उत्तर मिळू शकते 100 वजा केल्यानंतर 895 बरोबर 5n - 5 त्या ठिकाणी आपण 895 ऋण पास इथे काय होणार धन पास होणार धन पास म्हणजे 5 बरोबर. त्यानंतर इकडे काय राहिलं 5n बरोबर 895 अधिक 5 किती होणार 900 बरोबर. इकडे राहणार काय 5n तर इथे आपल्याला 900 बरोबर 5 आहे. आता एन ची किंमत काढायची म्हणजे एन एका बाजूला राहिला पाहिजे आणि 5 दुसऱ्या बाजूला 5 एकदा गुणाकार आहे तिकडे तरी कशी राहणार ते भागाकार राहणार म्हणजे काय एन बरोबर 900 - 5 बरोबर आहे. आता बघा 5 येते 5 बरोबर 98 आणि आता ते आले 0 म्हणजे एन बरोबर किती मिळाला आपल्याला 180 आपल्याला कशाची किंमत काढायची होती एन ची किंमत काढायची होती म्हणजेच त्या 5 ने भाग लागणाऱ्या ज्या संख्या होत्या त्या आपल्याला मिळालेल्या म्हणजे एक तीन अंकी नैसर्गिक संख्यांमध्ये 5 ने भाग लागणाऱ्या संख्या किती आहे तर 180 ज्या संख्या आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सर्वसामान्य पद काढण्याचे सूत्र हे सूत्र वापरून या ठिकाणी आपण